मध्य सांस्कृतिक केंद्र की ओर से वसंतराव देशपांडे इनकी स्मृति में विविध संगीत समारोह का कार्यक्रम आयोजित किया गया है। इसी क्रम में आज देशपांडे हॉल में कलाकारों ने शानदार शहनाई बजाकर सबको मंत्रमुग्ध किया। आइए देखते हैं। स्वर्गीय वसंतराव देशपांडे इनकी स्मृति में हर वर्ष की तरह इस वर्ष भी दक्षिण मध्य केंद्र की ओर से देश भर के अव्वल कलाकारों को आमंत्रित कर संगीत समारोह का शानदार उद्घाटन वसंतराव देशपांडे सभागृह में आयोजित किया गया है। कार्यक्रम की शुरुआत महानुभावों के हाथों दीप प्रज्वलित कर किया गया। इस मौके पर मंच पर विराजमान अतिथियों ने दर्शकों के सामने अपने विचार व्यक्त किए। माफ करें अगदी आम्ही शाळेत असताना सुद्धा त्या काळी गीत रामायण सुरू झालं होतं आणि सुधीर फडके यांचे कार्यक्रम ठिकठिकाणी कोणाच्या घरोघरी व्हायचे, त्यावेळेस प्रसिद्धी पावले नव्हते तेवढे, पण आम्ही शाळेतले विद्यार्थी असलो तरी आम्हाला कोण हॉलमध्ये जाऊ देणार म्हणून आम्ही तिथल्या खिडकीमध्ये लटकून बसायचं आणि तो कार्यक्रम ऐकायचा। इथून आमचा प्रवास सुरू झाला। गेले कित्येक दशकं माझं काम म्हणजे मंच सजवणं, कलाकारांची वाद्य उचलणं, त्यांना नेणं आणणं करणं आणि त्यांची देखभाल करणं एवढंच माझं कार्य आहे। मी एक अतिसामान्य श्रोता आहे, पण आज केवळ नियोजित उद्घाटक न येऊ शकल्यामुळे मला हे अलभ्य संधी मिळाली। कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की कधी काळी मी इथे या मंचावर आपल्या समोर उद्घाटक म्हणून काहीतरी बोलू शकेन। मी दक्षिण मध्य क्षेत्राचे संचालक डॉक्टर खेरवडकर आणि इतर सर्व सहकारी यांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आज मला ही संधी इथे उपलब्ध करून दिली। शहर के संगीत प्रेमी बड़ी संख्या में मौजूद थे। इस मौके पर कलकत्ता के कलाकारों ने शानदार शहनाई का वादन कर कार्यक्रम का समा बांधा। देशपांडे सभागृह से कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ संजय बीरे, BCN न्यूज़ नागपुर।